वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. निवडणुका होऊनही नवीन सरकार स्थापन न झाल्यानं राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. मी बोलवा त्यांना शपथ द्या म्हणजे सभागृह गठित झालं असं होतं आहे आणि या दोन्ही गोष्टी होणार नसेल तर मग म्हटलं 356 हे त्या ठिकाणी लागत आहे. गव्हर्नर रूल लावल्याशिवाय दुसरा असणारा मार्ग नाही. त्यांना त्याचे कॉन्सिक्वेन्सेसही मी असताना सांगितलं की 172 या संविधानाच्या आर्टिकलप्रमाणे हाऊस हे कंटिन्युअस आहे आणि हे हाऊस कंटिन्युअस राहण्यासाठी दर 5 वर्षानंतर मेंबर निवडल्या जातात. हे निवडल्या गेल्यानंतर त्यांचा जो शेवटचा दिवस असतो तो शेवटचा दिवस नवीन निवडून आलेल्या सदस्यांचा पहिला दिवस असतो. त्याच्यामुळे शेवटच्या दिवशीच नवीन सदस्यांचं शपथग्रहण झालं तर सभागृह हे गठित झालं असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि सभागृह कंटिन्यू आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. ते जर झालं नाही तर कंटिन्युटी नसल्यामुळे अगोदरच्या सभागृहाचं जे कामकाज आहे ते नव्या सभागृहाला कंटिन्यू करता येत नाही, पुढे घेऊन जाता येत नाही, तेव्हा हा संविधानिक क्रायसिस उभा राहण्याची असणारी शक्यता आहे.